अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर बस स्थानक येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने शासन आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आलाय। दिवसेंदिवस वाढती महागाई, त्यातही वेळेवर पगार होत नसल्यामुळे एसटी कर्मचारी त्रस्त झाले आहेत। परिणामी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या देखील वाढत चालल्या आहेत। त्यासाठी महिनाभर कष्ट करून देखील वेळेवर पगार न देणाऱ्या शासन व प्रशासनाचा निषेध यावेळी करण्यात आला असून, गेल्या 4 वर्षांपासून शासनाने मान्य केलेल्या महागाई भत्ता मागील फरकासह एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात यावा। एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत व्हावे, तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसह इतरही काही मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या। आणि जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संप पुकारू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। कोण म्हणतंय देणार नाही, हक्काचे वेतन वेळेवर, हक्काचे वेतन वेळेवर, महागाई भत्त्यात वाढ, तुटीचा हक्काचे वेतन वेळेवर, हक्काचे वेतन वेळेवर, महागाई भत्ता, महागाई भत्ता, एसटी राज्य शासनात विलीन। नमस्कार, मी एक एसटी कर्मचारी। आमच्या समस्या मांडायला गेलं तर भरपूर समस्या आहेत, पण ज्याप्रमाणे राज्य शासनाला वेतन मिळते त्याप्रमाणे एसटी कर्मचारी फार वर्षापासून दुर्लक्षित आहे। त्यामुळे 4 वर्षापासून जो आमचा महागाई भत्ता राज्य शासनाने मान्य केलेला आहे, 28% महागाई भत्ता इतर विभागांचा झालेला आहे, परंतु आम्ही अजूनसुद्धा 12% अडकलेलो आहे। तो महागाई भत्ता आमचा हक्काचा मागील फरकासहित मिळाला पाहिजे। त्याच्यानंतर वेतन अगोदरच कमी असल्यामुळे कर्मचारी आत्महत्या करताय, ते वेतनसुद्धा वेळेवर होत नाही, 2-2 महिने लांबणीवर लटकतं आहे वेतन। त्यामुळे कर्मचारी आत्महत्या करताय, त्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। वेळेवर वेतन हे हक्क आहे आमचा, तो मिळालाच पाहिजे। नंतर इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे, इतर विभागांप्रमाणे आमचं राज्य शासनात विलीनीकरण झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे। नंतर आमच्या 27 बांधवांनी पगार वेळेवर न झाल्यामुळे, कमी पगारामुळे 27 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे त्यांच्या आत्महत्येसाठी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही आज हा निषेध मोर्चा केलेला आहे। महागाई भत्त्यात वाढ व्हावी यासाठी हा निषेध मोर्चा केलेला आहे। तसेच मराठी सरकार असून सुद्धा कर्मचारी, एसटी कर्मचारी दुर्लक्षित होत आहे, त्यामुळे या प्रशासनाचा, शासनाचा आम्ही तीव्र निषेध करत आहे। आज या ठिकाणी सर्व एसटी कर्मचारी संघटना विसरून फक्त आपल्या परिवारासाठी व जे आमच्या बांधवांच्या आत्महत्या झाल्या त्यांच्यासाठी एकत्र आलेले आहे। जर आम्हाला वेळेस न्याय मिळाला नाही, आमचा जो थकलेला महागाई भत्ता आहे, गेले वर्ष झाले आमचे वेतन 7 तारखेला व्हायचे, आतापर्यंत ते गेल्या वर्षभरात कधी वेळेवर झालेले नाही। त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांनी, महाराष्ट्रात जवळपास 20 ते 27 कर्मचाऱ्यांनी या राज्य शासनाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। त्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, आमचे महागाई भत्ता वेळेवर मिळाला पाहिजे, आमची एवढीच मागणी आहे। जर का राज्य सरकारने आमच्या या आंदोलनाचा वेळीच विचार केला नाही तर आम्हाला संपासारखे मोठे हत्यार उपसावे लागेल। संप करण्याची आमची मुळीच इच्छा नाही, आमची या लाल माऊलीवर आमचा सर्व परिवार चालू आहे, आमची संप करण्याची इच्छा नाही। जर का या सरकारला खरोखर हा गाळा, जी महाराष्ट्राची रक्तवाहिनी, ती थांबवायची असेल तर त्यांनी वेळेच आमच्या मागण्या मान्य कराव्या व आम्हाला न्याय मिळवून द्यावा। आणि जे आमच्या 26-27 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे, सर्व जामनेर आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। धन्यवाद। प्रवीण अशोक सपकाळ, जामनेर आगार। नरबळी झाल्याशिवाय सरकार जागे होत नाही आणि नरबळी झाल्याशिवाय सरकार पेमेंटसुद्धा करत नाही। नरबळी झाला की लगेच आत्महत्या केली कर्मचाऱ्यांनी एखाद्या, की लगेच पेमेंट होतात, हे कुठलं सरकार आहे? हे मराठी भाषिक, मराठी माणसांच्या विरोधातलं सरकार आहे। या सरकारचा जाहीर निषेध, आणि पेमेंट वेळेवर झालंच पाहिजे। हक्काचं वेतन ते सुद्धा वेळेवर होत नाही। राज्य शासनाला 28% महागाई भत्ता चालू आहे, आम्ही अजून 12%वरच आहे। त्यांचा फरकसुद्धा तुकडे तुकडे म्हणून देतात, अजून मागच्या 48 हप्त्यांचा तुकडे तुकडे चालू आहे पगार, 2016 कराराचा अजून करारसुद्धा होत नाही, वेळेवर पगार होत नाही। कर्मचाऱ्यांनी आत्महत्या नाही करावी तर काय करावी, हा प्रश्न आहे सरकारला। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा।
तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.